ay, 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 Sorbote. सौभाग्यवती अहो सई अजून कशी नाही आली, मला खूप काळजी वाटते हो। अहो तुम्ही काळजी करून काय होणार आहे, तुम्ही शांत व्हा बघू जरा आणि बसा कुठेतरी एका जागी। नाही हो, नाही 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 नाही, आय आय आय, सई आणि नचिकेतचा जोपर्यंत समेट होत नाही ना तोपर्यंत मला काही चैन पडणार नाहीये। अहो किती त्रास करून घेताय स्वतःला, अशाने आजारी पडाल तुम्ही। अहो बघताय ना कुठल्या थराला गेले भांडण बघा। आता या वयात मी हे कस सगळं सहन करायचं सांगा ना सौभाग्यवती। अहो तेच म्हणते मी, तुम्ही उगाच नको तेवढा विचार करताय। सईच आणि नचिकेतच नातं टिकावं म्हणून शक्य असेल नसेल तेवढं सगळं केलं मी, पण प्रयत्नांना यश काही येत नाहीये। तिचा तो हिरमुसलेला चेहरा, पाणावलेले डोळे पाहवत नाही तो सौभाग्यवती, पाहवत नाही ते तर मलाही पाहवत नाही तो, पण आपण काय करू शकणार आहोत सौभाग्यवती। अहो तिच्या आनंदासाठी तिच्या सुखासाठी हा आप्पा खेतकर काहीही करू शकतो। हो सही सही बाळा, झाला का ग समेट? नाही अप्पा, आणि आता होणारही नाही। म्हणजे मी सगळं संपवलंय, आता काही नाहीये आमच्यात, तोडून टाकलंय मी आमचं नातं। अग असे निर्णय एवढ्या घाईने घ्यायचे नसतात बाळा, तू अजून एकदा विचार कर ना। अग सई सई, अग सई, आता पाठ मानेनं जगू शकेल हा स्वदेशी आप्पा केतकर। आता याची काहीच गरज नाहीये। जेवून घे चल पटकन, तीन वेळा गरम केलं मी। नकोय मला भाई, भांडण होतच असतात म्हणून काय असा देवदास बनून राहशील काय? मस्का लावावा लागतो यार तुला, जेवून घे चल नाहीतर मी भरवेन आता तुला। मी बोललो ना नकोय ना मला। राहू दे राहू दे, मी उचलतो। Really sorry. भाई तुझी अवस्था बघवत नाही यार अशी। अंग गरम लागतंय तुझं, अरे ताप येतोय तुला। येऊ दे। असं कसं येऊ दे, तू तू बस इथे, मी औषधं घेऊन येतो बस। अरे भाई, अरे औषध नाहीये, बाहेरून आणावं लागेल। नको मला औषध, लेट मी डाय डेक्स। तस पण सई सोडून गेली मला, इट्स अ पॉइंट इन लिव्हिंग। एवढा सेंटी नको हुआ काय? ए भाई तुला थंडी वाजते काय? तू 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 बस, तू शांत बस, मी मी चादर घेऊन येतो बस तू। हा
थांब, मी आलो, जरा थांब. भाई दोन घोट घे, एकदम थंडी पळून जाईल, टकाटक होशील. नाही नको. अरे भाई औषध म्हणून घे, दारू म्हणून नाही. तू एक काम कर, दोन घोट घे आणि आराम कर, तोपर्यंत तुझ्यासाठी मी तापाची गोळी घेऊन येतो. ताप येतो पहिला कळत नाही, अचानक एवढं काय होत. दिगंबर, हे दिगंबर इकडे. झाला का अभिनय करून झाला? अरे तुला बोलता येत हे माहितीये मला, विसरलास का तू? सॉरी सॉरी हिटलर. अप्पा अप्पा सॉरी, ते जरा घाईत आहे. अरे एवढ्या घाई घाईत कुठे निघालाय? भाईला ताप आलाय ना, म्हणून औषध आणायला चाललोय. तर थंडी पण वाजते खूप. अरे 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 अरे, जरा त्याला आराम करू दे. तू एक काम कर, ते पार्ला पश्चिमेला ते गंगा खेडकर राहतात ना, हे बघ हा त्यांचा पत्ता. मला का देत आहे? पण इथे तुला आत्ता जायचंय, काय त्यांना आपल्या दुकानातले काही पदार्थांचे नमुने हे खरपोच हवे होते. अरे पुढल्या आठवड्यात खूप मोठी मागणी देणार आहेत ते. म्हटलं माझी जरा शतपावली झाली असती म्हणून निघालो होतो. मला भाईसाठी औषध आणायची आहेत. नाही नाही, थांब थांब थांब, मी माझ्या घरातलं जे काही औषध आहे ना ते नचिकेतला देतो. असं म्हणताय? हो जा जा, हे बघ हे जाताना घेऊन जा. हे बघ धावत जा आणि पळत ये, नाही काय शरीराला तेवढाच व्यायाम होईल ना. पण आपण जा जा जा. हा एकदा लावलेली आग विसता कामा नये. दोन एक समिधा आणखीन टाकून येतो. तुम्ही येऊ का? ते बाहेर दिगंबर भेटला, त्याच्याकडनं समजलं तुला बरं नाहीये. नथिंग मच, थोडा फीवर आहे. अरे मनस्ताप झाला ना की त्याचे हे असे परिणाम होत असतात. काय भांडताय रे तुम्ही उगीच? मी नाही भांडलो अप्पा, काही भांडली बोलली मला. अरे मग रागाच्या भरात बोलली असेल, विसरून जायचं आपण सगळं. आय एम रिअली हर्ट. अरे अशाच वेळी तर प्रेमाची खरी परीक्षा असते, अशाच वेळी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. हे काय तू पण मदिरापान करतोस? हे साहजिकच आहे. अरे परदेशात वाढलायस ना तू, त्यामुळे करतच असशील. नाही नाही, मी नाही ड्रिंक करत. काय सांगतोस, कमाल आहे. मी तर असं ऐकलं होत की तिकडे लोक पाण्याऐवजी मदिराच पितात. या आय नो, बट आय डोंट. ते डिक्सने आणून दिली, थंडी वाजत होती ना म्हणून. अरे मग घे थोडी. नाही नको. नाही नचिकेत, अरे असा उदास होऊ नकोस बाळा. मला कळतय की तुला खूप एकटं एकटं असं वाटतंय.
अरे म्हणून तर मी आलोय ना तुझ्याशी बोलायला. That's really nice of you, पप्पा. नाही अरे मला हेही कळतंय की आपण कितीही गप्पा मारल्या तरी जे काही घडलंय ते तुझ्या डोक्यातून जाऊच शकत नाही. काय नचिकेत, कधी कधी आपलं दुःख विसरण्यासाठी वेगळ्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. नाही म्हणजे चुकीचं काहीच नाहीये बरं का त्याच्यात. म्हणजे घे अरे थोडीशी घे बरं वाटेल तुला. म्हणजे मी कधी घेतली नाही पण ऐकलंय मात्र नक्की. अरे मोठ मोठी दुःख विसरतो माणूस दोन घोटात. घे घे अरे घे विचार करू नकोस घे. अरे घे घे अरे आपल्याला दुःख विसरायचंय की नाही घे लवकर. ठेवू नकोस संपव सर. घे घे बरं वाटेल. आता आराम कर बरं वाटेल तुला. नचिकेत पण जास्त घेऊ नकोस बरं का. हा बरं येऊ मी. काहीच अर्थ नाही आपल्या नात्याला. थांबूया आपण. मी आत्ता या क्षणी आपलं नातं संपवते नचिकेत. It is not over yet, sir. Hi. मी सगळा नीट विचार करूनच निर्णय घेतलाय. तू अजिबात काळजी करू नकोस. नीट विचार कुठे, तडका फडकी निर्णय घेतलायस तू सई. नाही गाई, तू बघतेस ना हल्ली नचिकेत कसा वागतोय. मी ज्या नचिकेतवर प्रेम केलं हा तो नचिकेत नाहीच आहे. पण त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग बाळा. प्रेम असत तसा भांडला असता का माझ्याशी. अगं रागाच्या भरात बोलून जातो माणूस. तू पण बोललीसच ना त्याला. आई त्या दिवशी त्याने आप्पांचा सगळ्यांसमोर अपमान केला आणि आपला व्यवसाय काबीज करण्याचा प्रयत्न केलाच ना. हे बघ सई, मला ते काही माहिती नाही. मला इतकंच कळतं की नचिकेत वाईट मुलगा नाहीये आणि त्याचं तुझ्यावर खरं प्रेम आहे. मला नाही वाटत. खरं प्रेम असतं ना ते असं लपून राहत नाही. ते जगाला ओरडून ओरडून सांगत. ए सई केतकर भारे. ए सई केतकर भारे. भारे बोलायचं आहे मला. ए घाबरत नाही कोणाला जा. बोलो तुझे हिटलरला बोलो. ईश्वरा हिटलर. अगं आपण हिटलर म्हणतो का ग हा. वाव अरे वा सगळे आले. बघा उभी आहे तिथे गॅलरी मध्ये लाईक अ डिस्नी प्रिन्सेस. मी माझ्याकडे क्रॉलिंग वी आर लाईक अन इन्सेक्ट. गुलाम झालोय ना मी तुम्हा केतकरचा गुलाम. तुझ्यामुळे
तुझ्या प्रेमामुळे असं झालंय माझं ही कंडिशन. अग यायलाय का ग हा? हाय ना तुझा हिटलर, त्याचं मंदिर बांध आणि जा पूजा कर जा. गेली इथे तो तिच्यासाठी फक्त तुम्ही इम्पॉर्टंट आहे ना. मी काय मी झिरो. माझं तिच्यावर प्रेम आहे आणि माझ काय झालं मग ना बरबाद. का डिझास्टर झालं डिझास्टर. मला सगळं आजच कळतंय. दारू पितो हा? नुसती दारू पित नाही आई, ढिंगाणे पण घालतो. करेक्ट ढिंगाण. आलीस व्हेरी गुड. यू टेल मी तू का रागवलीस माझ्या? मी चोरी केली म्हणून? मी तुला सांगतो तोंडा, मी केली चोरी. त्या फाईल्स मी चोरल्या. ते फॉल्टी कॉम्प्युटर्स मी लावले, मी लॉस केला, तुझं काय करशील तू? हा तुझा हिटलर ही देव की ईश्वर हा तिचा ईश्वर तू? व्हॉट विल यू डू? मारणार? मारा ना, मारा ना. व्हॉट इज द वर्स्ट थिंग दॅट यू कॅन डू? सोडून जाशील ना मला? यू विल एंड आवर रिलेशनशिप. ते तू ऑलरेडी संपवलंय सेम. जा तुम्ही सगळे जा, जस्ट गेट लॉस्ट प्लीज. अरे याला कोणीतरी आवरा रे. प्रसन्न, अरे दारूच्या आहारी गेलेल्या माणसाच्या नादी लागू नये. ओके तुम्ही नका जाऊ, मी जातो. आय गो बॅक टू सिडनी. आय मिस माय मॉम, माय डॅड. हे तुम्ही खोटारडे ना सगळे. जातो बाय. नचिकेत, नचिकेत लांब राह. ना लांब राहून बोल. सॉरी. ओके जाऊ. हात लावू नकोस नचिकेत. बोल ना जाऊ का? मी नको का? बोल ना. हो आणि परत तुझं तोंड कधीच दाखवू नकोस मला. परफेक्ट. तुला पण मी याच्यासारखा कांगारू वाटतो ना, म्हणून जा म्हणालीस ना. जातो मी. केतकर गेट आउट एट लास्ट.
सावकाश बघ नचिकेत आता तू शुद्धीत नाहीये हा उद्या बोल तिच्याशी बोलायचं नाही अरे पण टच मी अरे तू सोड मला सोड सोड अरे कोणीतरी त्याला आवरा तो दारू पिऊन तमाशे घालतोय मी बघतो काका सॉरी सॉरी तुला फक्त दोन गोट प्यायला बोललो होतो तू अक्का खंबा रिचून आलास सॉरी अप्पा सॉरी